गरजूंसाठी 10 रुपयात शिवभोजन. पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ. आता 10 रुपयामध्ये थाळी भरून शिवभोजनची सुरुवात. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आज 26 जानेवारीपासून गोंदियात सुरू झाली. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीजवळ प्रताप कॅन्टीन येथे करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा दयानिधी, रोहन घुगे, मजदूर संघाचे अध्यक्ष बंटी मिश्रा, नगरसेवक सतीश देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. नामदार देशमुख, आमदार अग्रवाल, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे ताट लाभार्थ्यांना देण्यात आले. गरजू जनतेला सवलतीमध्ये भोजन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज शिवभोजन थाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये आज चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये 10 रुपयात थाळीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जी जागा इथे निवडलेली आहे अतिशय चांगली जागा आहे. आजूबाजूला दोन्ही हॉस्पिटल आहेत, प्रशासकीय कार्यालय आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वर्दळ असते आणि त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने या योजनेला चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी मला 100% आशा आहे. आमचे आमदार साहेब आई आई विनोदजी अग्रवाल आमचे आमदार आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये याची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे लोक या योजनेचा चांगल्या पद्धतीने फायदा घेतील अशी आशा प्रसंगी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना नवीन या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 70व्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे रोचक. आज महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमाने निश्चित रूपानं गरीब व्यक्तींकरता फक्त 10 रुपयामध्ये त्यांना पूर्ण जेवण मिळणार आहे ही फार आपण सर्वांकरता आनंदाची बाब आहे आणि गोंदियाच्या एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे आजूबाजू सर्व ऑफिसेस आहेत आणि या मोक्याच्या ठिकाणी ही म्हणजे भोजनालय उघडण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा निश्चित रूपानं जे गरीब व्यक्ती आपल्या कामाकरता शासनाच्या कामाकरता येत असतात त्या सर्वांना याचा फायदा मिळेल मला पूर्ण विश्वास आहे.